एक 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 एकच नाही, माझं म्हणणं की आततायी पाऊल उचलण्याचा विचार केव्हा येतो, ज्या वेळेला जी एक यंत्रणा असते तिच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही. जर त्या मुलीच्या पालकांची दखल वेळेत घेतली गेली असती, त्या गुन्हेगाराला वेळेत अटक झाली असती, तर हा विचार कोणाच्या मनात आला नसता. जेव्हा अशा घटना घडल्यानंतर यंत्रणा ढिम्म राहते, गर्भवती आईला 10-12 तास खोळंबून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का जनतेचा उद्रेक झाला तर त्याच्यात राजकारण आणलं असं म्हणणं आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं, हे असं बघितल्यानंतर मग आग लागू तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ ते. बरं, क्षणभर असेल, काय चुकलं त्यांचं? म्हणजे निषेध पण करायचा नाही? जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का? काल सुद्धा आमच्या सुषमाताई जाऊन बसल्याच ना, त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन म्हात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, नाही तर तो सुटलाच होता. हेच तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्या तुमच्या काळात जे काही गुन्हे घडतायत. आता तुम्ही जो सांगितला प्रश्न विचारला, मला पण अशी माहिती मिळाली की ही शाळा आरएसएस किंवा भाजपच्या लोकांशी संबंधित अशी माहिती मिळाली, खरी खोटी मी बघायला गेलो नाही. पण एक गोष्ट नक्की की गुन्हा दाखल करून घ्यायला विलंब तर लागला हे सत्य आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस आपल्या तक्रारीची दखल घेत नाहीत असं म्हटल्यानंतर, परत एकदा सांगतो, ही मुलगी एक दुर्दैवानी ते एक प्रतीक झालंय. प्रत्येकाच्या मुली ज्या शाळेत शिकतायत त्या सगळ्यांच्या पालकांचा एकत्रित असा हा उद्रेक होता आणि आहे.